नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रदूषणाच्या समस्येने फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच वेठीला धरलंय. औद्योगिक तसे वैयक्तिक पातळीवर प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली. याचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर जीवनसृष्टी, नैसर्गिक संसाधने आणि हवामानावरही होताना दिसतोय. प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढली पाहिजे याची गरज आता जगभरातच निर्माण झाली आहे. अलीकडे प्रदूषणाची ही समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. प्रदूषणावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी सरकारने तसेच सामान्य नागरिकांनी देखील जबाबदारी घेतली पाहिजे. आज 2 डिसेंबर हा दिवस नॅशनल पॉल्युशन कंट्रोल डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना वाढत्या प्रदूषणाबाबत अधिकाधिक जागरूक करावं. हवा, पाणी, मृदा, ध्वनी या माध्यमात होणारे प्रदूषण फक्त माणसालाच नव्हे तर संपूर्ण निसर्गावर नकारात्मक परिणाम करण्यास कारणीभूत ठरते. याची जाणीव लोकांमध्ये व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान भोपाळ वायू दुर्घटनेच्या स्मरणार्थ देखील हा दिवस पाळला जातो. भोपाळ वायू दुर्घटना ही जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना होती. 2 डिसेंबर 1984 रात्री भोपाळमध्ये युनियन कार्बाइड कारखान्यातून मिथाईल आयसोसायनेट या वायूची गळती झाली होती. या दुर्घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. यामुळे हजारो लोकांना सामूहिकरित्या दफन केलं गेलं होतं. काही दिवसानंतरच जवळपास 2000 जनावरांचे मृत्यू देखील दफन करावे लागले होते. तर आसपासच्या परिसरात झाडे सुद्धा मरून गेली होती. एका वेळेला जवळपास 17000 लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं. अनेक लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक लोक अस्ताव्यस्त झाले होते व त्यानंतरच्या अनेक पिढ्यांना अपंगत्व सुद्धा आलं होतं. 2006 सरकारने कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दिलं ज्यात उल्लेख केला होता की वायू गळतीमुळे 5,58,125 लोक जखमी झाले आहेत. तर यामधील 38,487 लोक हे काही काळासाठी अपंग झालेत तर 3,900 लोक हे कायमचेच अपंग झाले होते. ही दुर्घटना फक्त एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती तर त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलांमध्येही गंभीर प्रकाराच्या आरोग्याच्या समस्या पाहायला मिळाल्या. या दुर्घटनेची आठवण विशेषतः औद्योगिक क्षेत्राला राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी म्हणून हा दिवस भारतात पाळला जातो. प्रदूषणाच्या समस्या कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.